आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी सर्वपक्षीय जनआंदोलन उभारणार धैर्यशील माने. सर्व पक्षाच्या नेत्यांसह जनतेच्या सहभागाने आंदोलन. गेल्या काही दिवसांपासून अमृत प्रश्नी सुरू असलेले नेत्यांचे राजकारण पाहता आपण थेट पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करणार असून त्याकरिता सर्व पक्षांच्या नेते मंडळींसह जनतेशी थेट संपर्क साधून जनआंदोलनाची तयारी केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी जयसिंगपूर येथील पत्रकार बैठकीत दिली. यावेळी बोलताना माने म्हणाले, पंचगंगा नदी पूर्णपणे प्रदूषित मुक्त करण्यासाठी नदीकाठच्या सुमारे 38 गावांच्या नागरिकांसह सर्वपक्षीय नेते मंडळींना बरोबर घेऊन राजकारण विरहित पंचगंगा बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या नदीकाठावरील असणाऱ्या गावच्या ग्रामपंचायतींकडून पाणी प्रदूषणाबाबत अहवाल घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून तसे ठरावही घेण्यात येणार आहेत. माने पुढे म्हणाले, पंचगंगा नदी शुद्धीकरणासाठी सुमारे 108 कोटींचा प्रस्ताव सादर केला असताना पाठपुराव्याअभावी तो तसाच पडून असल्याने त्याचा पाठपुरावाही आपण या समितीमार्फत करणार आहे. कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र जनतेतून निवडून आलेले आणि शेतकऱ्यांचे नेते असणारे खासदार राजू शेट्टी यांनी दुर्लक्ष केलं असल्याचा आरोपही धैर्यशील माने यांनी यावेळी केला. हा लढा पंचगंगा पूर्णपणे प्रदूषित मुक्त होत नाही तोपर्यंत सुरू ठेवणार असल्याचे सांगून माने यांनी येत्या 1 जून पासून रुकडी येथून साखळी उपोषणासही प्रारंभ करणार असल्याचे सांगितले. या पत्रकार बैठकीत विलास कांबळे, बळवंत घोरपडे, अमित पटेल, अब्दल मोमीन, रमेश कलगुटकी, राकेश खोंद्रे, राहुल मोरे, अभिजित भांदिगरे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या अनुषंगाने 174 गावांचा हा प्रश्न गहन या ठिकाणी होतोय. त्यामध्ये शिरोळ तालुका, हातकणंगले तालुका आणि करवीर तालुक्यातली जवळपास 40 गावं याच्यामुळे प्रभावित मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहेत. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल, शहरीकरण असेल, नागरी याच्या माध्यमातून हजारो टँकर पाणी या ठिकाणी कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल, ग्रामीण भागातली प्रत्येक गावातनं, नुसतं शहरच त्याला जबाबदार नाही तर ग्रामीण भागातलं सुद्धा सांडपाणी या ठिकाणी या नदीमध्ये या ठिकाणी जात आहे, इंडस्ट्रीयल वेस्ट जात आहे आणि त्याच्यामुळं ही नदी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रदूषित झाली. वस्तुस्थिती रिपोर्ट या ठिकाणी तयार केला आहे की जो पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी म्हणून या ठिकाणी शासनाला आम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे आणि जे जिल्हा परिषद कोल्हापूर असेल, प्रदूषण महामंडळांनी असेल, खासदार संभाजीराजेंनी प्रयत्न करून त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून पंतप्रधानांना भेटून त्याच्या बाबतीतला एक आराखडा त्या ठिकाणी तयार झाला आहे. पुण्याच्या दृष्टिकोनातून आमचा या ठिकाणी लोकलढा नेऊन निर्णय या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी घेतला आहे. या पंचगंगा तीरावरील या सगळ्या गावांमध्ये हातकणंगले, शिरोळ आणि करवीर या तीरावर राहणाऱ्या सगळ्या गावांनी आपल्या शुद्ध पाण्याच्या अधिकारासाठी एक लोकचळवळ करण्याचं आवाहन करण्यासाठी आम्ही एक कृती समितीची या ठिकाणी स्थापना केली.